बस अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं, जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. नव तंत्रज्ञान सर्वांनाच आवडतं. मी पण आपल्या शेताची तयारी, पेरणी, नांगरणी, कापणी इत्यादीसाठी छोटी यंत्र आपल्या गरजेनुसार खरेदी केली. मी आपल्या शेतात यंत्र वापरली तर काम पटकन आणि सोप्प झालं. शेतात यंत्राच्या वापरानंतर मला मिळालं भरपूर पीक आणि जास्त नफा. छोटी यंत्र तर आमची स्वतःची आहेत, पण मोठी यंत्र आम्ही समूह बनवून खरेदी केली. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आधुनिक यंत्र आणि उपकरणांच्या खरेदीवर वित्तीय मदतीचा लाभ घ्या, आपलं उत्पन्न वाढवा आणि आनंद लुटा. झालं. मी ठरवलंय, मी तुला शेतीचा इंजिनियरच बनवणार. नवीन यंत्र, नवी उपकरणं आपल्या द्वारी आली. होईल यापासून बरसात पिकाची आणि सुखाची. उपसा सिंचनाच्या देखभालीसाठीची अर्थसंकल्पातली तरतूद बंद, सावकार प्रतिबंधक कायद्याने मिळवून दिली चौघांची जमीन, हवामान अनुकूल प्रकल्पाचे कामकाज सुरू, सांगलीत द्राक्ष बागांना डावणी, फळगळीचा फटका आणि पुणे विभागात रब्बीची 55% पेरणी. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यातल्या पूर्णत्वास आलेल्या उपसा सिंचन योजनांची देखभाल आणि दुरुस्ती आणि योजनांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातली तरतूद पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. राज्यातल्या 83 योजनांसाठी हा निर्णय लागू झाला आहे. योजनांसाठीचा सगळा खर्च शेतकऱ्यांकडून वसूल होणाऱ्या पाणीपट्टीतून करावा, पाणी वापर संस्था स्थापन करून व्यवस्थापन चालवावं असा आदेश देण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या गेल्या 17 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या बैठकीतच राज्यातल्या 83 योजनांची कार्यालयं राज्य शासनांकडून पाटबंधारे महामंडळाकडे वर्ग करण्यात आली आहेत. सन 2004 जलक्षेत्र सुधार प्रकल्पांना जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेण्यासाठी या योजना राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आल्या होत्या. त्या सन 2014 पूर्णत्वास गेल्याचं सरकारचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या लिहून घेतलेल्या मालमत्ता सावकाराने हडपण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडतात. अकोल्यात मात्र जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार सावकारांविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे 4 शेतकऱ्यांना हक्काच्या जमिनी परत मिळाल्या आहेत. अकोला हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन अडचणीच्या वेळी मदतीला आल्याचं दाखवून जमिनीवर बोजा चढवून घ्यायचा
आणि बळाच्या जोरावर जमिनी ताब्यात घेऊन त्या शेतकऱ्यांना बेदखल करायचं असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सावकारी प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी कडक करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सावकारी प्रतिबंधात्मक कायद्यानुसार संबंधित सावकारांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या चारही शेतकऱ्यांच्या हातात जमिनी पडेपर्यंतचा पाठपुरावा करून तसा अहवाल पाठवण्याची सूचनाही त्यांनी उपनिबंधकांना दिली आहे. पश्चिम विदर्भातला खारपाण पट्ट्याचा विकास करण्यासाठी तसंच विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त गावांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीनं हवामान अनुकूल पोकरा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 4,000 दुष्काळग्रस्त गावांमध्ये तसंच पश्चिम विदर्भातल्या पूर्णा नदीच्या खोऱ्यातल्या खारपाण पट्ट्यातल्या 900 गावांमध्ये 6 वर्षात हा कृषी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची मतं विचारात घेऊन या प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून काम करण्यासाठी शासनानं जागतिक बँकेच्या सहकार्यानं 4,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्य केला आहे. सांगली जिल्ह्यात काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका द्राक्षबागांना बसू लागला आहे. त्यामुळे द्राक्षबागांवर डावणी घडातल्या फळाची गळ सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. सांगली जिल्ह्यात द्राक्षांचं सुमारे 80 ते 90 एकर क्षेत्र आहे. द्राक्षांची 95% छाटणी झाली आहे. उरलेली 5% छाटणी येत्या 15 दिवसात पूर्ण होईल असा अंदाज द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. द्राक्ष घडांची वाढ चांगली असल्यानं आणि घडाला मण्यांची संख्याही चांगली असल्यानं उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. अनेक ठिकाणच्या बागा सध्या फुलोरा अवस्थेत आहेत. त्यालाही बदलत्या वातावरणाचा फटका बसू लागला आहे. पुणे विभागात रब्बीच्या पेरण्या वेगानं सुरू असून 55% क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदा सरासरी एवढ्याच पेरण्या होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. सुमारे 17 लाख हेक्टरपैकी अंदाजे 9 लाख हेक्टरवर या पेरण्या झाल्या आहेत. पुणे विभागात रब्बी ज्वारीचं क्षेत्र सरासरी 12 लाख हेक्टर क्षेत्र आहे. आत्तापर्यंत त्यापैकी सुमारे 7 लाख हेक्टरवर म्हणजेच सरासरी 60% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात नगर जिल्ह्यामध्ये सुमारे 4 लाख हेक्टरपैकी सुमारे 2 लाख हेक्टर, पुणे जिल्ह्यात सुमारे 2 लाख हेक्टरपैकी सुमारे 1 लाख हेक्टरवर, तर सोलापूरमध्ये सुमारे 5 लाख हेक्टरपैकी सुमारे 3 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. केळीबागेत रात्रीचे किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास झाडांवर थंडीचा ताण कमी करण्यासाठी बागेला रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा करावा. थंडीची तीव्रता जास्त वाढल्यास बागेत पहाटे ओला पालापाचोळा जाळून धूर करावा. आता बघूया कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. दुधी भोपळा कमाल 700 रुपये किमान 100 रुपये, आले कमाल 1600 रुपये किमान 1000 रुपये, काकडी कमाल 1500 रुपये किमान 800 रुपये, कारले कमाल 1000 रुपये किमान 500 रुपये, कोबी कमाल 500 रुपये किमान 150 रुपये, टोमॅटो कमाल 500 रुपये किमान 200 रुपये, फ्लॉवर कमाल 750 रुपये किमान 250 रुपये, शेवगा कमाल 5000 रुपये किमान 3500 रुपये, हिरवी मिरची कमाल 1300 रुपये किमान 600 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 11 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 10 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 11 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 9 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 11 अंश सेल्सिअस,
कोल्हापूर कमाल 31° सेल्सिअस किमान 16° सेल्सिअस, सांगली कमाल 31° सेल्सिअस किमान 14° सेल्सिअस, सातारा कमाल 32° सेल्सिअस किमान 13° सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 33° सेल्सिअस किमान 13° सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. युरियाचं स्वदेशी उत्पादन 70 लाख टनांपर्यंत वाढवण्यासाठी संमिश्र खतांच्या संयंत्रांची पुनर्निर्मिती करण्यात येत आहे. FCIL ची गोरखपूर, सिंद्री, तलचर आणि रामागुंडम संयंत्र, HFCL ची बरौनी इकाई आणि BVFCL ची नामरूप शाखा. सोन्याहून पिवळं म्हणजे देशात आता निर्मिती होईल केवळ निमलेपित युरिया, कारण यामुळे होणार शेतकऱ्यांचा फायदाच फायदा. धान्य उत्पादन 10% वाढेल. नायट्रोजन क्षमता 10-15% वाढेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठं पाऊल, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. प्रत्येक शेताला पाणी, प्रत्येक थेंबानं अधिक उपज, सिंचनाचे योग्य उपाय आणि जलसंरक्षणाच्या नव्या तंत्रज्ञानासह वाढणार जमिनीचा जलस्तर. जिल्हा स्तरापर्यंत असतील सिंचन योजना. बिगर सिंचित क्षेत्रापर्यंत पोहोचल्यानं वाढणार उत्पादन. भारत सरकारची भव्य योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. मानवानं 21व्या शतकात विज्ञानाच्या जोरावर आज विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. नवनवीन प्रयोग करून आपली आर्थिक उन्नती केली आहे. याला शेतीही अपवाद नाही. आणि यात विशेष गोष्ट म्हणजे आजची युवा पिढी या शेतीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक शेतीला फाटा देत हे युवा शेतकरी आपल्या शेतीत धाडसी प्रयोग करत आहेत. असाच एक धाडसी प्रयोग केलाय सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आष्टा इथं राहणाऱ्या प्रीतम चौगुले यांनी. त्यांनी आपल्या 1 एकर क्षेत्रात फक्त कडीपत्त्याची लागवड केली आहे. त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव घेत आणि शेतात नवनवीन प्रयोग करत कडीपत्त्याचं चांगलं उत्पन्न मिळवलंय. कडीपत्त्याची लागण प्रामुख्याने माझ्या या क्षेत्रामध्ये 10 एकर एकूण क्षेत्रामध्ये झालेली आहे. सुरुवातीला 2012 साली हैदराबादला जात असताना आमच्या वडिलांच्या बरोबर, तेव्हा आम्हाला बऱ्याच ठिकाणी कडीपत्त्याची शेती पाहावयास मिळाली. आमच्या वडिलांनी त्यावेळी मानस व्यक्त केला की आपण ही थोडीफार कडीपत्त्याची शेती आपल्या भागामध्ये लावूया, एक प्रयोग करून बघूया. आणि त्यानंतरच एका महिन्याच्या कालावधीमध्ये आमचे वडील एक्सपायर झाले. ती गोष्ट माझ्या मनामध्ये सतत राहिली आणि त्यावेळीच मी ठरवलं की आपण 1 एकर क्षेत्र कडीपत्त्याच्या लागवडीखाली आणायचं. आणि त्याच्यानंतर 6 महिने मी बऱ्याच ठिकाणी फिरून आलो, बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांचे सल्ले घेतले आणि त्यानंतर 1 एकर क्षेत्र लावण्याचं ठरवलं. कडीपत्त्याचं लागण करण्याच्या अगोदर मी मातीचं परीक्षण करून घेतलं आणि त्याच्यानंतर सगळं क्षेत्र तयार करून झाल्यानंतर 5 फूट सरी सोडून घेतल्या आणि 2.5 फुटाचे बेड तयार करून घेतले आणि त्या बेडवरती ड्रिप हंतरून घेतलं. 1 एकर क्षेत्रासाठी मला जवळजवळ 60 किलो बी लागलं. हे बी मी ओरिसामधून उपलब्ध करून घेतलं आणि 1 बाय 1 अशा झिगझॅग पद्धतीनं याची मी सुरुवातीला लागण करून घेतली. हे कडीपत्त्याचं पीक हे प्रामुख्यानं कमी पाण्यावर येणारं पीक असल्यामुळं मी ह्या कडीपत्त्या पिकासाठी जे ड्रिपचं डिस्चार्ज ठेवलेला आहे तो फार कमी ठेवलेला आहे, कारण प्रामुख्याने इथे पाण्याची थोडी कमतरता असल्यामुळे मी ड्रिपचं डिस्चार्ज कमी ठेवलेला आहे.
1.7 लिटरचा डिस्चार्ज आहे आणि त्या पद्धतीनं दर 2 दिवसातून 2 तास ड्रीप एका एकर क्षेत्रासाठी मी चालू ठेवतो. सुरुवातीला लागण केल्यानंतर त्याची पहिली कापणी येण्यासाठी जवळजवळ 9 महिन्याचा कालावधी द्यावा लागतो. 9 महिन्यानंतर ज्यावेळी पहिली कापणी होते त्यावेळी आपल्या झाडाची उंची साधारण 4-4.5 फुटाची झालेली असते. तेव्हा जमिनीपासून 4 इंच सोडून झाडाची फांद्यांची सर्व कापणी करून घ्यावी लागते. ही कापणी झाल्यानंतर कापलेला जो माल आहे तो ऊन खायच्या अगोदर ती आपल्याला सावलीमध्ये आणावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पाणी मारावं लागतं. आणि हे सर्व झाल्यानंतर संध्याकाळी 5:30-6 दरम्यान वाशी मार्केटला पाठवण्यासाठी आपण ट्रक लोड करतो. ह्या ट्रकवरतीसुद्धा पाणी मारावं लागतं आणि ह्या पाण्यामध्ये जर काही गफलत केली तर कढीपत्ता हा वाशी मार्केटला जाऊस तोपर्यंत गरम होतो आणि खराब होतो. यासाठी पाण्याची काळजी फार घ्यावी लागते. पिकाला पाणी अल्प प्रमाणात लागतं. कढीपत्ता या पिकाला सर्कस पोरा आणि अळी या किडींचा प्रादुर्भाव होत असल्यानं त्यावर दशपर्णी अर्क आणि जीवामृत या खतांची फवारणी 15-20 दिवसांनी करावी लागते. प्रीतम चौगुले यांनी विविध प्रयोगांतर्गत अभ्यास करून जीवामृत हे गायीचं शेण आणि मूत्र यापासून तयार केलेलं खत उपयुक्त असल्याचं सांगितलंय. बऱ्याच कंपन्यांचे लोक रासायनिक असतील, लागवडी संदर्भातले लोक असतील, हे सतत भेटून आमची लागवड किती चांगली आहे, आमचं औषध किती चांगलं आहे याबद्दल सांगायचे. परंतु मला फारसं शेतीबद्दल ज्ञान नसल्यामुळे मी गोंधळात पडलेलो. मग सुरुवातीला जे मी 1 एकर क्षेत्र माझ्या कढीपत्त्याखाली आणलेलं त्याच्यामध्ये 44 ड्रीपची संख्या होती. मग त्यावेळी मी काय केलं तर प्रत्येक ड्रीपला 1-1 चावी बसवली आणि ज्या ज्या येणाऱ्या कंपन्या आहेत त्या प्रत्येक कंपन्यांचं 4-4 ओळीला ड्रीपमधून त्यांची लागवड देणं हे करत राहत होतो. तर शेवटला 1-12 ओळी शिल्लक राहिलेल्या, तर त्या 12 ओळीसाठी मी जीवामृतची निवड केली. आमच्या शेतामध्ये गीर गाई असल्यामुळे मला शेण आणि गोमूत्राची उपलब्धता इथे होती. मग 12 ओळीसाठी मी जीवामृत सतत सोडत राहिलो आणि वर्षाच्या सर्व नोंदीवरून असं लक्षात आलं की हे जीवामृत आपल्याला फायदेशीर ठरू शकेल. कारण त्या 12 ओळींमधील पिकाची क्वालिटी आणि जमिनीची क्वालिटीसुद्धा फार चांगली झालेली. त्यानंतर मी 1 एकर क्षेत्रावरती प्रयोग करायचा ठरवला आणि पूर्ण 1 एकर क्षेत्र मी जीवामृतखाली आणलं आणि आता जवळजवळ 3 वर्ष झाली मी शेतामध्ये कुठलीही लागवड टाकत नाही तर पूर्ण जीवामृतचा वापर या ठिकाणी करत आहे. याच्यामुळे माझा माल परदेशात जात असताना कुठल्याही स्वरूपाचे रेसिड्यू यामध्ये सापडत नाहीत, त्यामुळे माझा माल एक्सपोर्टसाठी निवडला जातो. कढीपत्ता पिकावरती प्रामुख्याने ब्लॅक स्पॉट म्हणजे आपण त्याला सर्कस पोरा पडतो आणि त्याच्यानंतर आळ्यांचं प्रमाण थोडं असतं. तर ह्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आम्ही दशपर्णी अर्क आणि जीवामृत यांचीही फवारणी करत असतो. 6 लिटर जीवामृत, 6 लिटर दशपर्णी अर्क आम्ही 200 लिटर पाण्यामध्ये घालून याच्यावरती दर 15-20 दिवसानंतर फवारत असतो. आणि जीवामृतचं जे ड्रीपमधून देण्याचं प्रमाण आहे ते दर 15 दिवसाला 1 एकरला 200 लिटर या प्रमाणे आम्ही सोडत असतो. पूर्वी जीवामृत देत असताना फार त्रास व्हायचा, कारण ते जीवामृत तयार झालेलं असतं ते फिल्टरमध्ये नंतर ड्रीपमध्ये अडकून बसायचं. त्यानंतर आता नवीनच आपल्या सुभाष तनपुरे म्हणून आहेत, त्यांनी ह्या जीवामृतचे फिल्टर तयार केलेले आहेत आणि ते फिल्टरमुळं फार सोपं काम झालेलं आहे. आता कुठलेही ड्रीप चोकअप होत नाहीत आणि 3-4 दिवसामध्ये जवळजवळ 3,000 लिटर जीवामृत आम्हाला मिळत आहे त्या फिल्टरच्या माध्यमातून. कढीपत्त्याचं पीक घेताना संयम ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण या पिकाचं वारंवार परीक्षण करावं लागतं. शिवाय पाण्याचं योग्य प्रमाण महत्त्वाचं असतं, नाहीतर पाणगळ होण्याची शक्यता असते. कढीपत्ता पीक हे तसं बघायला गेलं तर कष्टाचं पीक आहे, कारण याच्यामध्ये वरचेवर परीक्षण करणं गरजेचं असतं. रोग पडत आहेत का किंवा पानगळ होत आहे का. जर ह्या कढीपत्ता पिकाला आपण पाण्याचं प्रमाण जर फारच कमी केलं किंवा जास्त जर पाणी दिलं तर ह्याची पानगळ होण्याची शक्यता असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कढीपत्ता कापणी ही 4-4.5 महिन्याच्या आत झाली पाहिजे.
त्या तो कालावधी जर तुम्ही पुढे ढकलला तर ह्याची पानगळ होते आणि पानगळ झाल्यानंतर मार्केटला हा माल चालत नाही आणि त्याच्यानंतरही तुम्ही आणि आणखी थोडा कालावधी घेतला तर त्याच्यामध्ये असणारे मधले स्टंप आहेत ते जाड होतात आणि जाड झाल्यामुळं तो माल मार्केटला चालत नाही. यासाठी कापणीच्या वेळेला बरोबर तुम्ही 4.5 ते 4 महिन्याच्या आतमध्ये मार्केटला जाऊन तिथल्या व्यापाऱ्याशी बोलणी करून हा मार घालणं गरजेचं असतं. ह्या कडीपत्ता पिकामध्ये जर शेतकऱ्याला तगून राहायचं असेल तर याच्यामध्ये शेतकऱ्याला पेशन्स ठेवणे फार गरजेचे आहे. कारण पहिली कापणी तुमची 9 महिन्यानंतर होते आणि त्या कापणीला तुम्हाला फारसं उत्पन्न मिळत नाही. फार फार तर 1-3 टन तुम्हाला माल उपलब्ध होतो, त्याच्यामध्ये तुमचा खर्चही निघत नाही. त्यानंतर ज्या पुढच्या कापण्या होतात त्याच्यामध्ये तुम्हाला थोडे थोडे पैसे मिळायला चालू होतात आणि 2 वर्षानंतर हे तुम्हाला उत्पन्न द्यायला चालू होतं. यासाठी शेतकऱ्यानं सहनशक्ती ठेवूनच ह्या पिकाकडे वळलं पाहिजे आणि ह्या पिकामध्ये कष्ट भरपूर करावे लागतात. त्यामुळं कष्टाची तयारी आणि ह्या पिकासाठी तुम्ही उपलब्ध करून देणारा वेळ ह्या सर्वाची सांगड घालूनच या पिकाकडे शेतकऱ्यांना वळलं पाहिजे. कमी पाण्यावरचं जरी पीक असलं तरीसुद्धा याला मुरमाड जमीन वगैरे चालत नाही, कारण कडीपत्ता पिकामध्ये सोटमूळ असतो आणि सोटमूळला साईडला कलेक्टर असतात, त्यामुळं मूळ खाली जाण्यासाठी जमीन तशी भुसभुशीत असावी लागते. त्याच पद्धतीनं जमिनीमध्ये अति पाणी साठणारी जमीन किंवा पाणी धरून ठेवणारी जमीनसुद्धा या पिकासाठी चालत नाही. प्रीतम चौगुले यांनी आपल्या या शेतात अतिशय अनोखा प्रयोग केला आहे, तो म्हणजे त्यांनी या कडीपत्त्याच्या क्षेत्रात स्पीकर लावले आहेत. दिवसातून साधारण 6 ते 7 तास मंद आवाजात ते वाद्य संगीत लावतात. याचाच उपयोग म्हणजे पिकाची प्रत सुधारली आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी मी अनेक प्रयोग केलेला आहे की कडीपत्ताच्या क्षेत्रामध्ये मी स्पीकर बसवलेले आहेत आणि म्युझिक थेरपीच्या माध्यमातून त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होत आहे. याचा प्रयोग मी 6 महिने एका क्षेत्रावरती करून त्यानंतरच हे स्पीकर बसवलेले आहेत. याच्यासाठी मंद आवाजातील इन्स्ट्रुमेंटल म्युझिक यासाठी मी वापरतो आणि जवळजवळ दिवसातील 6 ते 7 तास मंद आवाजामध्ये हे म्युझिक दिवसभर चालू असतं. कडीपत्ता पिकाकडे व्यवस्थित लक्ष देऊन जर तुम्ही ते पीक आणलं तर वर्षामध्ये एकूण वर्षामध्ये जवळजवळ ह्याचे 20 टनापर्यंत उत्पन्न मिळू शकतं, 20 ते 22 टनापर्यंत उत्पन्न मिळू शकतं आणि ह्याचे दर हे 8 रुपयेपासून 20 रुपयापर्यंत कमी जास्त होत असतात. हे रेट असतात हे तुमच्या क्वालिटीवर अवलंबून असतात, किंवा उन्हाळ्यामध्ये थोडे दर पडलेले असतात, हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला थोडेसे दर वाढलेले असतात. त्या दरम्यान तुमची कापणी आली पाहिजे ह्याचंही नियोजन तुम्ही करायला पाहिजे आणि ह्याचे एकूण 20 ते 25 टन हे जे आहे हे तुमचं चांगलं उत्पन्न मानलं जाईल. आणि ह्या हिशोबानं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचा खर्च जाऊन 1 एकरमध्ये 2 ते 2.5 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न तुम्हाला मिळायला काय हरकत नाही. एकंदरीतच कडीपत्त्याचं वर्षात 20 ते 22 टन उत्पादन मिळू शकतं, तर 1 एकर क्षेत्रात साधारण 2 ते 2.5 लाख उत्पन्न मिळतं. खरोखरच जर जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी असेल तर प्रीतम चौगुले या प्रयोगशील शेतकऱ्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनाही कडीपत्ता पिकाचा फायदा होईल आणि आपलं जीवनमान उंचवण्यास मदत होईल. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.